दूताचा मारेला संदेश प्रभूच्या दूताने मारेला संदेश दिला आणि ते पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली नमो कृपा प्रभो तुझ्या धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदरा देवाचे माते आम्हाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन पहा मी प्रभूची दाशी आहे तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो नमो कृपा पूर्ण मारे प्रभो तुझ्या ठाय आहे धन्य तुसऱ्यांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे चे हे पवित्र मधिये देवाचे माते बाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन देवशब्द मनुष्य झाला आणि आम्हा मध्ये राहिला नमो कृपा पूर्ण मारे ठाय आहे धन्य तू मध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे चे हे पवित्र मधिये देवाचे माते बाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देव माते आम्हासाठी विनंती कर आपण प्रार्थना करूया हे प्रभू तुझ्या पुत्राचा देवादानाचा संदेश दुतांनी आम्हाला दिला त्याच्या दुःखाने व क्रुषाच्याद्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आम्ही मनी तुझ्या कृपेने संपन्न कर ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभु ख्रिस्ताद्वारे करतो आमेन गीता क्रमांक 1 पान क्रमांक 23 वसुन्धरेगा गा स्तुति गान प्रभुराया छे गुणगान वसुन्धरेगा गा स्तुति गान प्रभुराया छे गुणगान प्रभुसा मोरी हर्ष भरेया भरे त्या करा तोचि ईश्वर जनक आपुला भाव धरा करा हो सन्मान प्रभुरायाचे वसुंधरे गा गुण गान गा गा गान प्रभुरायाचे गा गुण गान अच्छा ही मिसा खालील हेतूसाठी अर्पण करण्यात येत आहे देवाचे व मावलीचे आभार नोकरी मिळाल्याबद्दल देवाचे आभार मानण्यास स्वर्गवासी विन्सेंट व स्वर्गवासी रेमन कुटिनो स्मरणार्थ स्वर्गवासी डेव्हिड व स्वर्गवासी आल्बिना डायस स्मरणार्थ स्वर्गवासी लुजान कोरिया स्मरणार्थ थापी कुटुंबातील मयक व्यक्तीच्या स्मरणार्थ स्वर्गवासी फेलू पीटर डिसोजा स्मरणार्थ स्वर्गवासी ऑरिया डिसोजा स्मरणार्थ स्वर्गवासी दुमजी स्वर्गवासी लुजान नुनीस स्मरणार्थ स्वर्गवासी फिलोमिना फिलिप लेमॉस स्मरणार्थ स्वर्गवासी जॉयसी डिसिल्वा स्मरणार्थ स्वर्गवासी तिरेज मर्सिलेन डिसिल्वा स्मरणार्थ आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या वैयक्तिक हेतूसाठी ही मिसा अर्पण करण्यात येत आहे पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा माझ्या प्रिय बंधुभगिनी या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावे म्हणून आपल्या हातून जी काही पापं झालेली आहेत येशूकडे त्याची आठवण करूया सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तो मागिनीजवळ मी, मी कबूल करतो की कल्पना वा मी फार पापी केली आहे माझा अपराध माझा अपराध माझा फार मोठा अपराध म्हणून मी पवित्र मैया सर्व देवदूत सर्व यांनांना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करो आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालीन जीवनाकडे नेवो आमेन किरी हे ई हे हे

आपण प्रार्थना करूया हे विश्वाच्या परमेश्वरा प्रभू म्हणून तुझी आम्ही उपासना करतो आमच्याजवळ सदैव उपस्थित असलेल्या परमेश्वरा तुला बाप या नावाने हाक मारावयास आम्हाला अभिमान व वा आनंद वाटतो या नश्वर जगातून तू अभिवचन दिलेल्या शाश्वत जगाकडे आम्ही आशेने पाहतो तुझ्या शांतीच्या दानाने आम्हाला एकत्रित कर व तुझ्या प्रीतीच्या शत्राखाली सुरक्षित ठेव ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो राजेच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन सनेरिबाने पुन्हा इझिकियाला जासुदाच्या हाती सांगून पाठवले की तुम्ही येऊदाचा राजा इझिकिया याच्याकडे जाऊन सांगा जा तुझ्या देवावर तू भिस्त ठेवतो असतो अशुराच्या राजांच्या हाती एरुश्लेम लागणार नाही असे बोलून तुला न फसवो अशुराच्या राजांनी सर्व देशांचे काय केले ते पहा त्यांचा विध्वंस कसा केला हे तू ऐकले आहेस तर तू सुटणार काय इझिकियाने जासुदाच्या हातून हे पत्र घेऊन वाचले त्यानंतर इझिकिया परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि ते त्याने परमेश्वरापुढे उघडून ठेवले मग इजिकियाने परमेश्वराची प्रार्थना केली की हे परमेश्वरा इस्रायलच्या देवा करुबारुड असलेला देवा तूच एकमेव पृथ्वीवरील सर्व राजांचा देव आहेस तूच आकाश आणि पृथ्वी निर्माण केली हे परमेश्वरा कान लावून ऐक हे परमेश्वरा तू डोळे उघडून पहा आणि सनेरीबाने तुझा म्हणजे जिवंत देवाचा उपमर्द करण्यासाठी जो निरोप पाठवला आहे त्याचे शब्द ऐक हे परमेश्वरा खरोखर अशुराच्या राजांनी सर्व राष्ट्रे आणि त्यांच्या जमिनी ओसाड केल्या आहेत त्यांचे देव त्यांनी अग्नी टाकले आहेत कारण ते देव नव्हते ते मनुष्याच्या हाताने घडलेले काष्ट आणि पाषाण होते म्हणून त्यांनी त्याचा नाश केला आता परमेश्वरा आमच्या देवा त्यांच्या हातातून आम्हाला सोडव म्हणजे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे जाणतील की तूच एकमेव परमेश्वर देव आहेस तेव्हा आमोजाचा पुत्र एशया याने इझिके याला सांगून पाठवले की परमेश्वर इस्रायलचा देव असे म्हणतो अशुराचा राजा सनेरीब या संबंधाने तू माझी प्रार्थना केली ती मी ऐकली आहे तर त्यांच्याविषयी परमेश्वर जे वचन बोललं आहे ते हे एरुश्लेमातून अवशिष्ट निघेल आणि डोंगरातून बचावलेले निघतील परमेश्वराची आस्था हे सिद्धीच नेईल ह्याकरिता अशुराच्या राजाविषयी परमेश्वर म्हणतो की तो या नगरात प्रवेश करणार नाही त्यावर एकही बाण सोडणार नाही तो ढाल घेऊन त्यांच्याशी सामना करणार नाही आणि त्यावर मोर्चा लावणार नाही ज्या वाट्याने तो आला तिनंच तो परत जाईल त्यांचा या नगरात प्रवेश होणार नाही असे परमेश्वर म्हणतो मी स्वतःकरिता आणि माझा सेवक दावीद ह्यांच्याकरिता या नगराचा उद्धार करण्यासाठी त्यांचे संरक्षण करीन त्या रात्री असे झाले की परमेश्वराच्या दूताने जाऊन अशोरी गोटातले एक लक्ष पंच्याऐंशी हजार लोक मारले पहाटेस लोक उठून पाहतात तो सर्व प्रेतच प्रेते मग अशुराचा राजा सनेरीप तळ उठून माघारी चालता झाला आणि निर्वेश जाऊन राहिला हा प्रभूचा शब्द आहे प्रतिसाद स्तोत्र प्रतिसाद परमेश्वर आपले नगर सर्व काळ स्थिर राखतो परमेश्वर आपले नगर परमेश्वर सर्व काळ स्थिर राखतो परमेश्वर थोर आहे आमच्या देवाच्या नगरात त्याच्या पवित्र डोंगरावर तो स्तुतीस अत्यंत पात्र आहे उच्चतेमुळे सुंदर आणि सर्व पृथ्वीचा आनंद आहे आपले उत्तर परमेश्वर आपले नगर सर्व काळ स्थिर राखतो उत्तर सीमेवरील सिवन पर्वत राजा अधिकाराचे नगर देव त्याच्या प्रसादामध्ये आश्रयदुर्ग असा प्रकट झाला आहे आपले उत्तर परमेश्वर आपले नगर सर्व काळ स्थिर राखतो हे देवा तुझ्या मंदिरात आम्ही तुझ्या वात्सल्याचे चिंतन करतो हे देवा जसे तुझे नाव तशी तुझी कीर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत जात आहे आपले उत्तर परमेश्वर आपले नगर सर्व स्थिर राखतो जयघोष आले लुया आले लोया आले लुया हे प्रभो तुझे वचन हेच सत्य आहे तू आम्हाला सत्यात समर्पित कर हालेलू या हालेलुया लोया या हाले लुया प्रभू तुम्हा बरोबर असो संत मतेच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यांना म्हटले जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपली मोते डुकरांपुढे टाकू नका टाकाल तर डुकरे ती मोते कदाचित आपल्या पायाखाली तुडवतील आणि उलटून तुम्हास फाडतील ह्याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा कारण नियमशास्त्र आणि संदिष्टाचे ग्रंथ हेच होत अरुंद दरवाजाने आज जा कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आणि मार्ग पसरट आहे आणि त्यातून आज जाणारे पुष्कळ आहेत परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद आहे आणि मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत प्रभूचे शुभवर्तमान लोकांनी जसे आपल्याशी वागावे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा, वागा। नियमशास्त्र आणि संदिष्टाचे ग्रंथ हेच होत माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आजच्या शुभवर्तमानामध्ये मा दोन गोष्टी आपण समजून घेऊया की लोकांनी जसे आपल्याबरोबर वागावे अशी आपली इच्छा आहे त्याचप्रमाणे आपण त्यांच्याबरोबर वागलं पाहिजे अशी कोणी व्यक्ती नाही की ती अशा प्रकारे ठरवत असेल की माझ्या घरामधील माझ्या कुटुंबामधील लोकांनी मला त्रास द्यावा गावातील लोकांनी मला त्रास द्यावा किंवा आमच्यामध्ये भांडण असावं अशी कोणतीही व्यक्ती विचार करत नसेल तर प्रत्येकजण विचार करतो की मला सगळ्यांनी वागून घ्यावं मला सगळ्यांनी प्रेमाच्या नात्यामध्ये ठेवावं मला चांगल्या प्रकारे जणू काही प्रोत्साहन द्यावं अशा प्रकारे सर्व गोष्टी आपण आपल्या स्वतःच्या व्यक्तीमध्ये आणि स्वतःच्या मनामध्ये ठेवत असतो आपल्या इच्छेप्रमाणे माझ्या प्रिय बंधुबगिंनो आज आपण स्वतःला प्रश्न विचारूया की मी दुसऱ्यांबरोबर माझे विचार किंवा माझे दुसऱ्यांबरोबरचे संबंध कसे आहेत चांगले आहेत का वाईट आहेत मी दुसऱ्यांबरोबर कशी वागत असते कसा वागत असतो माझ्या प्रिय बंधुबगिनींनो जर आपण चांगलं वागत असू तर निश्चित माझ्यासाठी चांगलं जीवन ठेवलेलं आहे परंतु मी ठरवलेलं असं असेल तर निश्चित माझं जीवन चांगलं नसेल दुसरी गोष्ट अशी आहे की अरुंद मार्गाने आपल्याला जाण्यासाठी जणू काही येशू आपल्याला पाचारण करत आहे दोन प्रकारचे मार्ग आहेत अरुंद आणि रुंद अरुंद मार्ग हा जीवनाकडे जाण्याचा मार्ग आहे आध्यात्मिक सार्वकालीन जीवन मिळवण्यासाठी पुष्कळ कष्ट घ्यावं लागत असते स्वतःच्या जीवनाला जणू काही शिस्तबद्धता लावावी लागते पवित्र आत्म्याची पारख करावी लागते परंतु रुंद मार्ग जो आहे तो पसरट आहे आणि ह्या मार्गावर पुष्कळजण जात आहेत परंतु त्याचा शेवट नाशाकडे होत आहे आता आपण प्रश्न करूया की अरुंद मार्गाने मला जायचं असेल तर मी कशा प्रकारे माझं जीवन जगावं माझ्या प्रियबंधूणीनो सर्वात प्रथम माझी इच्छा बाजूला ठेवून देवाची इच्छा माझ्या जीवनासाठी काय आहे ह्यावेळी आपण याच्यावर विचार केला पाहिजे ज्याप्रमाणे कालफादराने सांगितलं सांगितलं रोमकरासपत्र अध्याय बारा ओ वी दोनमध्ये की देवाची उत्तम आणि ग्रहणीय ही इच्छा जाणण्यासाठी या युगाबरोबर समरूप होऊ नका तर आपल्या मनाचं नूतनीकरण होऊ द्या अशासाठी की त्याची उत्तम आणि ग्रहणीय इच्छा काय आहे ती मला चांगल्या प्रकारे शोधता येईल देवाची इच्छा जर आपण शोधत असू तर निश्चित आपल्याला तो अरुंद मार्ग सापडेल आणि अरुंद मार्ग सापडल्यामुळे येशू आपल्याला सापडेल ज्यांना येशू सापडतो त्यांना जीवन सापडत असते आज आपण प्रार्थना करूया दोन्ही गोष्टी की सर्वात प्रथम आपल्याला वाटत आहे की लोकांनी माझ्याबरोबर चांगलं राहावं मी लोकांबरोबर कसं वागत आहे कशी वागत आहे जर मला कळत आहे की लोकांनी माझ्याबरोबर चांगलं वागावं तसंच मी त्यांच्याबरोबर वागलं तर निश्चित माझ्या प्रिय बंधुबगिनीनं आपली बरीचशी भांडणं बरेचसे न्याय आणि बरेचसे अडचणी दूर होतील आणि संपुष्टात येतील त्याचबरोबर माझ्या प्रिय बंधुबगिनीनो आपल्याला शांततेचं जीवन जगण्यासाठी निश्चित आपल्याला अरुंद दरवाजाची अरुंद मार्गाची गरज आहे आपण सर्वजण आज देवाकडे प्रार्थना करूया की या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण जात असताना किंवा जीवन जगत असताना आपल्याला त्या अचूकपणे अरुंद मार्ग आपल्याला निवडता यावा पवित्र आत्म्याची प्रेरणा आपल्याला मिळावी आणि ती पारख आपली अचूक असावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया हे विश्वाच्या प्रभु परमेश्वरात तू सुवंधित आहेस तुझ्या विपुद्धतून मिळालेली ही भाकर घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत पृथ्वीने दिलेले व मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी जीवनदायी भाकर होईल परमेश्वर सदैव सुवंधित असो विश्वाच्या प्रभू परमेश्वरा तू सुवंधित आहेस तुझ्या विपुलतेतून मिळालेला द्राक्षरस घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत द्राक्षविलेने दिलेले व मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आध्यात्मिक पेय होईल परमेश्वर सदैव सुगंधित असो बंधू भगिनो माझे व तुमचे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदनांचा प्रभो स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र सभेचे कल्याण हो हे प्रभो आमच्या भेटीचा स्वीकार कर या स्तुतिमय बलिदानाद्वारे आमचे मन व आमचे शरीर पवित्र कर आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला सदैव उत्सुक ठेव हो। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताच्या नावाने करतो प्रभू आहे प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया योग्य हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व तारणदायक आहे प्रेम भावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलेस न्यायभावनेमुळे तू त्यांना शिक्षेस पात्र ठरवलेस परंतु दयाभावनेमुळे आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तू त्याचे तारण केलेस त्याच्याद्वारे स्वर्गातील सर्व दूत व गायकवृंद तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात त्यांच्या गोडसुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे आनंदाने गुण गातो पवित्र 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 प्रभु सैन्याचा ईश्वर स्वर्गाणि पृथ्वी तु वैभवाने भरली आहेत परम स्वर्गान्त जय 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 का प्रभुजनवानि तो धन्या जय 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 प्रभो तू खरोखर पवित्र आहेस सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत स्वेच्छेने स्वीकारलेले आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देतं म्हटले तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा हे माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल भोजन झाल्यानंतर त्यांनी प्याला घेतला पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या हा माझ्या रक्ताचा प्याला आहे नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापशमेसाठी सांडण्यात येईल हे माझ्या आठवणीसाठी करा श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिते आम्ही तुला जीवनदायी भाकर व हा तारंदाई प्याला अर्पण करतो तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो क्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो प्रभो सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आमचे पोप फ्रान्सिस आमचे बिशप फेलिक्स व इथं सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताटाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर त्यांना व वा ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे आम्हा सर्वांवर दया कर देवमाता धन्यकुमारी मरिया तिचा पती संत योसेफ सारे प्रेषित व जगाच्या आरंभपासूनच्या तुझ्या सर्व संतांसह संत थॉमससह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू यशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा देई ख्रिस्ताद्वारे ख्रिस्ता सह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐकतात हे सर्व तुझा सन्मान व गौरव सदा हो प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो आमची दरोची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांना क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव हे प्रभो सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर या जीवनात तू आम्हाला शांती दे तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्या येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापांपासून दूर राहावे सर्व संकटांपासून सुरक्षित असावे कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे हे hey, प्रभू ख्रिस्ता तू आपल्या प्रेषितास म्हणालास मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो मी माझी शांती तुम्हास देतो म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस आम्ही प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर बरोबर आपण एकमेकांस शांती वंदन करूया जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या खोकरा तू आम्हावर दया कर।, कर जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या खोकरा तू आम्हावर दया कर जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या खोकरा तू आम्हावर शांती दे जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा या कोकराच्या भोजनात बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य प्रभो तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही एक परंतु शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल हे प्रभो सर्वजण तुझ्याकडे दृष्टी लावतात आणि तू त्यांना योग्य समयी अन्न देतोस आपण प्रार्थना करूया हे प्रभो तुझ्या कृपेचे आम्हामध्ये नूतनीकरण करण्यासाठी तू आपल्या पुत्राचे रक्त व शरीर आम्हास देतोस आम्हाला आमच्या तारणाबद्दल निश्चित कर व या बलिदानामध्ये उपस्थित होत असलेल्या शाश्वत जीवन शेवटी आम्हाला दानं कर ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो प्रभू तुम्हा 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 जा तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीने पाठविण्यात येत आहे देवाला धन्यवाद पावसासाठी प्रार्थना हे परमेश्वरा पावसाळा हा तू मानवजातीला दिलेला फार मोठा आशीर्वाद आहे या वर्षी पिण्यासाठी शेतीवाडीसाठी आणि इतर गरजा गरजांसाठी आम्हाला भरपूर पाऊस दे या पावसाच्या हंगामात व्यवस्थितपणे पाऊस पडू दे अशी कृपा आम्हावर कर ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो आमेन कित क्रमांक एकशे पन्नास पानक्रमांक त्र्याण्णव असो तुला देवा माझा सदा नमस्कार असो तुला देवा माझा सदा नमस्कार तुझ्या दया दान तृला अंत नाही पार असो तुला देवा माझा सदा नमस्कार

मो मृत्युके च कृपे नेरे सर्व दुखे दूर असो तुला देवा माझा सदा नमस्कार असो तुला देवा माझा सदा नमस्कार